मुंगी आणि नाकतोडा। एक नाकतोडा खूप मजेत वसंत ऋतूचा आनंद घेत होता। अचानक त्याची नजर एका मुंगीवर पडली। ती मुंगी खूप मेहनती होती। ती तिच्या डोक्यावर खाणं घेऊन तिच्या घरी जात होती। नाकतोडा मुंगीला म्हणाला, तू काय इतकी चिंता करतेस? आतापासून पावसाळी दिवसांची चिंता का बरं करतेस? आतासाठी तर आपल्याकडे भरपूर जेवण आहे ना। मुंगीने नाकतोड्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतःच काम चालूच ठेवलं। अपेक्षेपेक्षा लवकर पाऊस सुरू झाला। बिचारा नाकतोडा, त्याच्याकडे तर राहायलाही जागा नव्हती आणि खायलाही काही नव्हतं। तो मदत मागायला मुंगीकडे गेला। नाकतोडा मुंगीला म्हणाला, मुंगीताई माझी मदत करशील का ग? मुंगी त्याला म्हणाली, तुला आठवतंय काही दिवसांपूर्वी मी तुला काय म्हणाले होते? पण मुंगी खूप चांगल्या मनाची होती। तिने नाकतोड्याला राहायला जागा दिली आणि खायलाही दिलं। नाकतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। त्याने विचार केला, मी आधी मेहनत केली असती तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती। तर मुलांनो, ह्या गोष्टीतून आपण हे शिकलो की योग्य वेळी मेहनत नाही केली तर नंतर पश्चातापाची वेळ येते।